पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसीयू बेड उपलब्ध करून देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून MGM रुग्णालयात ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महापौर कविता चोतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, MGM हॉस्पिटलचे वरिष्ठ डीन डॉक्टर नरशेट्टी, त्याचप्रमाणे डॉक्टर भुसारे यांच्या उपस्थितीत हे ऑक्सिजन बेड सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेकडून कामोठे येथील MGM रुग्णालयात 200 ICU बेड उपलब्ध करण्यात येणार असून शनिवारी त्या अनुषंगाने सुरुवातीला 100 ICU बेड उपलब्ध झाले असून त्यामध्ये व्हेंटिलेटर बेडची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. MGM कामोठे रुग्णालयात आणखी 200 बेडची उपलब्धता करावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्याचबरोबर या संदर्भात वारंवार पाठपुरावा देखील केला होता. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्याबरोबरच त्यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन वाढती कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने कामोठे येथील MGM रुग्णालयात 200 ICU बेड उपलब्ध होणार आहेत. शनिवारी 100 बेड्स उपलब्ध झाले असून त्यानंतर 15 मे पर्यंत उर्वरित 100 ICU बेडची सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यातही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 200 ऑक्सिजन बेडसाठी साहित्य खरेदीस येणाऱ्या खर्चाला पनवेल महापालिकेच्या महासभेत प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली होती. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने MGM हॉस्पिटल कामोठे यांच्याबरोबर MOU करण्यात आला होता आणि पनवेल महानगरपालिकेच्या महासभेमध्ये हा ठराव पास झाला. त्याच्यामध्ये 200 बेड हे पनवेल महानगरपालिकेला उपलब्ध करून देणार होते आणि 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये अत्यंत लवकरात लवकर MGM हॉस्पिटल यांनी हे बेड उपलब्ध करून दिले आहे. आज 1 तारीख आहे, 1 मे 2021. आज आम्ही इथली सर्व पाहणी केली आणि बघितलं की एकूण 100 बेड ऑक्सिजनचे विथ मॉनिटर इथे अवेलेबल आहेत आणि आज टोटल 7 व्हेंटिलेटर बेड इथे हे अवेलेबल आहे. त्यामुळे आजपासून पनवेल महानगरपालिकेतील हद्दीतील कोरोना रुग्णांना येथे उपचार घेता येईल. जे रुग्ण आता बरेचसे आपण बघितले की हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड नाही आहे, व्हेंटिलेटर बेड नाही आहे, म्हणून ज्या पेशंटला इकडे तिकडे धावपळ करायला लागत होती आणि काही रुग्णांचा जीव ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना गमवावा लागला, अत्यंत वाईट परिस्थिती या कोरोनाच्या काळात निर्माण झाली होती. परंतु पनवेल महानगरपालिकेच्या ह्या निर्णयामुळे आज आता हे कष्ट कुठेतरी आपल्याला कमी होणार आहे आणि येथील रुग्णांना चांगले उपचार इथे मिळणार आहेत. त्यामुळे आजपासून इथे रुग्ण इथे येऊ शकतात. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आज आम्ही इथे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीशभाई गायकवाड जे आहेत, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी उपस्थित आहेत, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त संजय शिंदे, सहायक आयुक्त गुळवे मॅडम, इथे पनवेल महानगरपालिकेचे विविध डॉक्टर, तसंच त्याचबरोबर MGM हॉस्पिटलचे डीन डॉक्टर नरशेट्टी जे आहेत, डॉक्टर भुसारे सर आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे. त्यांच्याबरोबर आम्ही संयुक्त पाहणी केली, मीटिंग केली आणि अतिशय त्यांचं सगळं स्ट्रक्चर जे आहे हॉस्पिटलचं पूर्ण रेडी झालेलं आहे आणि आजपासून ते आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे मी सर्वच नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करते की सुरुवातीचे 1-2 दिवस जरी आपली फोनचं कोऑर्डिनेशन असेल किंवा काही गैरसोय होऊ शकते, परंतु आपण आम्हाला सहकार्य करावं. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने कॉमन नंबर आपल्याला देण्यात येईल, त्या कॉमन नंबरवरती आपण कॉल करू शकता आणि आपला पेशंट कुठे ॲडमिट असेल किंवा त्या पेशंटला इकडे शिफ्ट करायचं असेल त्या नंबरवरती आपण पहिले बोलणे करून घ्या. आमचे डॉक्टर त्या नंबरवरती अवेलेबल असतील आणि त्वरित ते आपल्याला मदत करून इथे आपलं रुग्ण ॲडमिट करतील.